एक लक्षात घ्या, सरकार कोणाचं येईल हे सांगता येत नाही, पण त्या सरकारमध्ये मोदी पंतप्रधान नसणार हे माझं विधान आहे. चांगली गोष्ट आहे माझ्यानंतर. BJP ला असणारा निकाल कुठच्या बाजून जातो तो कळायला लागला, ते फार चांगलं आहे. बेसिकली इथे असताना पहिल्यांदा जो एक लक्षात घ्या की पोटबंदरमध्ये 20,000 कोटीचा ड्रग्स पकडण्यात आला आणि सांगण्यात आलं की एका अफगाणचा तो ड्रग आहे. आता जर त्या अफगाणचा ड्रग असेल तर निश्चितपणे तो 50,000 कोटीचा मालक तरी असला पाहिजे. पण त्याच्या संदर्भातली कुठेही इन्क्वायरी काहीही आलेली नाही, माहिती आलेली नाही, तो आज सध्या कुठे आहे हेही माहिती नाही आहे. म्हणजे हे प्रकरण कसं आहे की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये, म्हणजे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर, फर्ग्युसन कॉलेजच्या समोर एका सायकलवाल्याच्या डब्यामध्ये बॉम्बब्लास्ट झाला असं सगळ्यांनी वार्ता दिल्या, बातम्या दिल्या, सगळ्या झाल्या, आणि आज तो सायकलवालाच कुठे आहे हेच कळायला मार्ग नाही आहे. त्याच्यामुळे असणारं हे सुद्धा प्रकार त्याच पद्धतीने आहेत का, हा त्याच्यातला एक मोठा भाग आहे. इथे लपवण्यामध्येच पोलीस डिपार्टमेंट इंटरेस्टेड आहे का, हा आता मला वाटतं शोध कार्य आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पुन्हा एक असताना लक्षात घ्या की प्रामाणिकता पाहिजे ती प्रामाणिकता नाही आहे या प्रश्नाची, सरकारची. ओके. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना असणारं खेळवत राहणं हाच इथल्या सरकारचा खेळ दिसतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता 24 तारखेला जरांगे पाटील काय निर्णय घेतात याचा प्रत्येक राजकीय पक्षांनी आता नजर लावलेली आहे. आणि विशेष करून जे ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, सत्ताधारी आहेत, त्यांना विशेष काळजी लागलेली आहे की याचं पुढचं वळण काय होणार याच्याबद्दल त्यांना शंका आहे. माझं म्हणणं असं आहे की हाच उलटा प्रश्न जर छगन भुजबळला विचारला, भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक साध्या दुकानावरती बसलेला माणूस आज असणारा 5-6 हजार कोटीचा मालक होतो, आता हे जर प्रश्न जर छगन भुजबळांना विचारायला लागले तर त्यांना कसं वाटेल? त्यांनी डोकं लावून मेहनत करून पैसे कमवले. मला हेही माहिती आहे की जरांगे पाटलाच्या सभेला लोकांनी पैसे दिले हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे असणारं छगन भुजबळ यांनी असणारं एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे असतात ही त्यांनी लक्षात घ्या. आम्हाला असताना गरज नव्हती, एक लक्षात घ्या. आम्ही त्यांच्याकडे संभाजी महाराजांकडे गेलो नव्हतो. एक शाहू महाराज हे आमचे असणारे आदर्श आहेत याच्याबद्दल दुमत नाही. पॉलिटिकली त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे ते माझ्या गायडन्सखाली येत होते, मी त्यांना गाईड करत होतो. आता त्यांनी स्वतःला संपवायचं ठरवलं असेल तर आता त्यांना लखलाप त्यांचा, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, बिलकुल करणार नाही आहे. का त्यांनी असणारा इतिहास बघितलेला पाहिजे, इतिहास काय काय आहे तो त्यांनी बघितला पाहिजे. दुर्दैवाने असणारं प्रेझेंट कॉन्टॅक्समध्ये सगळं जे चाललेलं आहे त्याच्यात वाहत जाणारं व्यक्तिमत्व असेल तर ते पुढं काहीच करू शकत नाही. म्हणताय माझं म्हणणं असं आहे की हे मराठा समाजातलं भांडण हे हिस्टॉरिकल भांडण आहे. जे इनामदार आहेत, जागीरदार आहेत, देशमुख आहेत, हे सगळे निजाम सरकारशी जुळलेले त्या काळचे. जो गरीब मराठा आहे की जो यशवंतरावांच्या भूमिकेतून फायदा झाला, कसेल त्याची जमीन, सिलिंगचा कायदा आला त्याच्यातून झाला, हा पूर्णपणे रयतेचा मराठा आहे. की हे दोघे एकमेकांशी लढत आले, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठ्यांची सत्ता यावी म्हणून असं जे काही वल्गनान घोषणा त्यावेळेस केल्यात आल्या, ह्या रयतेतल्या मराठ्याचा वापर करून घेण्यात आला, सत्ता निर्माण करण्यात आली आणि नंतर रयतेतल्या मराठ्यांना बाजूला सोडण्यात आलेलं आहे.
आता ही बाब आपण असा जर लक्षात घेतली तर सायमन कमिशनमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा मराठा वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे अशी जी भूमिका घेतली होती ती ह्याच भूमिकेतून आहे. त्या भूमिकेवरती जोपर्यंत रयतेतला मराठा येत नाही आणि हा जो निजामी मराठा आहे त्याला सत्तेतून खाली उतरवत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण नाही. एवढं एक म्हणेन की शासन जे 30 दिवस 40 दिवस दिसते देते त्यांनी माझं म्हणणं असं आहे की प्रामाणिकपणे हे सांगावं की जे रिव्ह्यू पेटिशन ॲडमिट केलेलं आहे आतापर्यंत असणारा माझ्या माहितीप्रमाणे रिव्ह्यू पेटिशन्स फार एंटरटेन कोर्टाने केलेली नाहीत. हे केलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सोडवण्याचा मार्ग जो आहे तो वेगळा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हे कबूल करावं मराठा समाजाशी आणि मार्ग काय आहे त्यांच्याकडे त्याचं त्यांनी सांगावं. मार्ग काय आहे तो त्यांनी असा सांगावा आणि त्याचा वेळ घ्यावा, नुसता वेळपणा काढू नये. मिळेल की नाही काय वाटतं या पद्धतीने जाऊन आरक्षण खरंच अशा पद्धतीने नाही मिळणार. मी त्यांना मी मागे म्हणालो होतो की ज्या पद्धतीने गेलेलं आहे, कारण मी मागच्या वेळेस एक पॅरेग्राफही त्या ठिकाणी वाचून दाखवला होता की सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन काय आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणते आम्ही वारंवार ह्यांना असणारा म्हणत होतो की तुम्ही आमच्याकडे डेटा आणा, पण यांनी असणारा डेटा काही आणला नाही आणि म्हणून आम्हाला असणारं पेटिशन रिजेक्ट करावी लागतं. त्याच्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणत नाही, पण डेटा नाही म्हणून नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी म्हटलं की त्याच्यामध्ये एक विंडो ओपन आहे मराठा आरक्षणाचा की त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मी म्हणतो, पण त्या पद्धतीने जाणं हे महत्त्वाचं आहे. असे एक लक्षात घ्या की कालच मी ते ट्विट केलं, एवढे दिवस मी थांबलो होतो, कारण का पंतप्रधान हे पंतप्रधान म्हणून मला दिसत नाही आहेत, तर ते RSS BJPचे असणारे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दिसतात आहेत आणि म्हणून त्यांनी इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली. ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघितलं असेल तर पॅलेस्टाईनच्या बाजूने असणारा भूमिका आहे त्यास, म्हणजे पॅलेस्टाईनला आपण रेकॉग्नाईज केलेलं आहे. बदल झाला आहे का, तर बदल कुठेच अजून व्यक्त होत नाही आहे. आम्ही असं म्हणतो आहे की अशा ह्या कालावधीमध्ये ह्युमॅनिटेरियन एड हे पॅलेस्टाईन जनतेला त्या ठिकाणी दिलं पाहिजे होतं. हे जे युद्ध होतं हे इस्रायल वर्सेस हमास असं युद्ध होतं, तेव्हा भारताने असणारं इस्रायलला ठणकावून सांगितलं पाहिजे होतं की हे हमास वर्सेस इस्रायल इथपर्यंतच ते मर्यादित राहिलं पाहिजे. हे युद्ध हमास आणि पॅलेस्टाईन होता कामा नये, इस्रायल आणि मुस्लिम असं होता कामा नये असं ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे होतं. परंतु आपण ती भूमिका अगोदर बजवत होतो की इस्रायलवरती ज्या ज्या वेळेस हमला झाला ते तिथल्या टेररिस्ट ग्रुपनी केला आहे म्हणून आपण इस्रायलच्या बाजूने राहत होतो, पण त्यावेळेस आपण इस्रायलला म्हणत होतो की तुमचा लढा हा टेररिस्ट पुरताच मर्यादित ठेवा, तो पॅलेस्टाईन जनतेच्या याच्यावरती घेऊन जाऊ नका. आत्ता आपल्याला दिसतं आहे की इस्रायल आणि हमास असा राहिलेला नाही, तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन त्या ठिकाणी झालेला आहे. फार दिवस हा जर चालला तर हा इस्रायल आणि मुस्लिम राष्ट्र म्हणजे मुस्लिम कम्युनिटी अशी होण्याची शक्यता फार मला त्या ठिकाणी दिसते आहे.